कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान या विषयाचा प्रथम सत्र पेपर त्यालाच आपण प्रथम संकलित मूल्यमापन असं म्हणतो वेळ आहे दोन तास एकूण गुण चाळीस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे शाळेचे नाव लिहायचे आहे बैठक क्रमांक आणि दिनांक टाकायचे आहे तर कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्याची उत्तरे कशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित असते किती गुणासाठी कोणते प्रश्न विचारले जातात याचा अंदाज आपल्याला या व्हिडिओमधून येतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका प्रश्न पहिला आहे योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गटामध्ये जोडले आहे अ गटामध्ये आहे एक कार्बन डायऑक्साईड दोन ऑक्सिजन तीन बाष्प चार सूक्ष्मजीव आणि ब गटामध्ये आहे मृदेची निर्मिती आ पाऊस ई वनस्पती व अन्न निर्मिती ई ज्वलन आणि मदत कंस दिली आहे त्या कंसामध्ये ब गटातील शब्दाचा जे अ आ ई ई असे जे शब्द दिले आहेत ते लिहायचे आहे तर कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडची जोडी आहे वनस्पती व अन्ननिर्मिती त्यामुळे त्यासमोर ई लिहायचं आहे दुसरी जोडी आहे ऑक्सिजन ऑक्सिजनची जोडी आहे ई ज्वलन त्यामुळे त्यासमोर ई लिहायचं आहे बाष्प बाष्प याची जोडी आहे पाऊस त्यामुळे तीन क्रमांकासमोर आ लिहायचं आहे आणि सूक्ष्मजीव याची जोडी आहे अ मृदेची निर्मिती त्यामुळे चार सूक्ष्मजीव यासमोर अ लिहायचं आहे अशा पद्धतीने या जोड्यांची जुळवाजुळव आपल्याला करायची आहे जर अशा पद्धतीने आपल्या जोड्या लिहिल्या तर आपल्याला चारपैकी चार, चार गुण नक्की मिळतात अशा पद्धतीने प्रश्न पहिला पूर्ण झाला आहे प्रश्न दुसरा आहे योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा गुण आहे चार चार रिकाम्या जागा विचारल्या आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पर्याय दिले नाहीत कधीकधी पर्याय दिले जातात कधीकधी पर्याय दिले सुद्धा जात नाहीत तर पहिली रिकामी जागा आहे अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात उत्तर आहे पोषण अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात दुसरी रिकामी जागा आहे शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना रिकामी जागा म्हणतात उत्तर आहे पोषक तत्वे शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषक तत्वे म्हणतात तिसरी रिकामी जागा आहे कार्बोदके व रिकामी जागा पासून शरीराला रिकामी जागा मिळते उत्तर पहिल्या रिकामी जागेमध्ये आहे स्निग्ध पदार्थ आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये आहे ऊर्जा तर कार्बोदकी व स्निग्ध पदार्थ यापासून शरीराला ऊर्जा मिळते आणि चौथी रिकामी जागा आहे संतुलित आहारात रिकामी जागा पोषक तत्वांचा रिकामी जागा प्रमाणात समावेश असतो पहिल्या पहिल्याच्यात उत्तर आहे सर्व आणि दुसऱ्या दुसऱ्याच्यात उत्तर आहे योग्य संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो अशा पद्धतीने योग्य शब्द वापरून ह्या रिकाम्या जागा आपण पूर्ण केल्या आहेत अशा पद्धतीने जर उत्तरं लिहिले तर आपल्याला चारपैकी चार, चार गुण मिळतात प्रश्न तिसरा आमचे उपयोग काय आहे ते लिहा गुण आहेत तीन त्यामध्ये पहिले आहे माती मातीचा उपयोग काय आहे तर उत्तर झाडे लावण्यासाठी घरे बांधण्यासाठी मातीची भांडी बनविण्यासाठी विटा तयार करण्यासाठी मातीची कवले तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होतो अशा पद्धतीने लिहिलं तर आपल्याला याचा एक गुण मिळतो दुसरा आहे लाकूड लाकडाचा कोय उपयोग आहे तर लाकडापासून फर्निचर तयार करतात कागद तयार करतात पेन्सिल तयार करतात तिसरं आहे कागद उत्तर पुस्तके वह्या छापण्यासाठी उपयोग होतो पुठ्ठे तयार करण्यासाठी फोटो छापण्यासाठी पुस्तकांचे कव्हर तयार करण्यासाठी वर्तमानपत्र छापण्यासाठी दिनदर्शिका छापण्यासाठी नोटा छापण्यासाठी टपाल तिकिटासाठी कागदांचा उपयोग होतो अशा पद्धतीने आपण याची उत्तरे लिहिली तर आपल्याला तीनपैकी तीन गुण मिळतात प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे प्रत्येकी दोन नावे लिहा गुण आहेत तीन वनस्पती दोन नावे लिहायचे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला चार सांगते तुम्ही कोणतेही दोन लिहिले तरी चालेल सपुष्प वनस्पती आहेत गुलाब शेवंती मोगरा करवंद वार्षिक वनस्पती आहेत ज्वारी सूर्यफूल आणि बहुवार्षिक वनस्पती आंबा गुलमोहर फणस अशा पद्धतीने जर याची गुण उत्तरं लिहिली तर आपल्याला तीनपैकी तीन, तीन गुण मिळतात प्रश्न चौथा आहे असे का झाले गुण आहे चार दोन प्रश्न विचारले आहे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत पहिला प्रश्न आहे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले असे का झाले असेल उत्तर हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते व खोबरेल तेलाचा बिंदू या तापमानाला येतो अशा तापमानात तेल गोठले की घट्ट होते म्हणून हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले दुसरा आहे प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले असे का झाले असेल तर उत्तर वातावरणातील तापमानाचा रॉकेलवर परिणाम दिसून येतो उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे जास्त तापमानात बाष्पीभवन होते व हळूहळू या द्रवाचे पूर्णपणे बाष्प होऊन ते नाहीसे होते अशा पद्धतीने आपण जर उत्तर लिहिली तर आपल्याला तीन साडेतीन किंवा चारपैकी चार गुण सुद्धा मिळू शकतात प्रश्न पाचवा आहे उन्हाळ्यात सुती कपडे घालावेत कारणे लिहि आहेत दोन प्रश्न दिले आहेत चार गुण आहे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत तर उन्हाळ्यात सुती कपडे का घालावेत याची कारणे आहेत उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते त्यामुळे उष्णता वाढते सुती कपडे शरीराचा घाम शोषून घेते त्यामुळे उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत दुसरं आहे कागद वाचवणे काळाची गरज आहे कारण कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे कागद तयार करण्यासाठी झाडे तोडण्यात येतात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे गरजेचे आहे प्रश्न सहावा आमच्यात वेगळा कोण तेलिहा गुण आहेत दोन पहिले आहे बुरशी भुचत्र शेवंती स्पायरागोयरा याच्यात वेगळा शब्द आहे शेवंती दुसरा आहे आंबा वड ताड हरभरा उत्तर आहे ताड तिसरा आहे सूर्यफूल वड ज्वारी बाजरी उत्तर आहे वड आणि चौथा आहे हरिण मासा मानव कृमी यामध्ये उत्तर आहे मासा प्रश्न सातवा आहे तात्काळ काय उपाय कराल यामध्ये एक आहे कुत्रा चावला तर त्यावर काय उपाय कराल उत्तर जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवावी जखमीवर कोरडे कपडे ठेवावे डॉक्टरी इलाज करावे रेबीजचे इंजेक्शन द्यावे दुसरं आहे सर्पदंश यासाठी तात्काळ उपाय काय ये करता येतो तर जखम पाण्याने धुवावी बाधितास धीर द्यावा दंश झालेल्या जखमीच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी त्यानंतर आहे भाजणे पोळणे त्यासाठी जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा पिण्यास पाणी द्या निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्या तेलकट मलम लावू नका जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका आणि त्यानंतर चौथा आहे उष्माघात उत्तर रुग्णास सावलीत थंड ठिकाणी न्यावे शरीर थंड पाण्याने पुसावे मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवावे पिण्यास भरपूर पाणी सरबतासारखी पेये द्यावी उलटी झाली असल्यास अथवा शक्तपणा आला असेल तर मान एका बाजूस करून पोटावर उतरणी झोपावे तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी किंवा दवाखान्यात हलवावी अशा प्रकारे यासाठी चार गुण आहे प्रत्येकी एक गुण आहे व्यवस्थित उत्तर लिहिल्यास आपल्याला साडेतीन किंवा चार गुण नक्की मिळतात त्यानंतर प्रश्न आठवा आहे खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा दोन प्रश्न विचारले आहेत चार गुण आहेत पहिला प्रश्न आहे आपत्ती म्हणजे काय उत्तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित किंवा आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात दुसरा प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर आपत्ती टाळणी आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय प्रश्न नव्वा महापुराचे परिणाम पाच ते सात वाक्यात लिहा चार गुणांसाठी आहे महापुराचे परिणाम आपल्याला लिहायचे आहे उत्तर महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते त्यामुळे गटारे तुंबतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरातील व घरातही शिरते अशा महापुराचे अशा महापुराचे परिणाम आहेत मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते जमिनीची धूप होते पिकांचे अमाप नुकसान होते पूर ओसरल्यानंतरही आजार रुग्राही यामुळे लोकांचे आरोग्य खालावते प्रश्न दहावा आहे मोती हे रत्न कसे मिळवतात पाच ते सात वाक्यात लिहा गुण आहेत चार उत्तर मोती हा मौल्यवान खड्यांपैकी एक खडा आहे हा प्राणीजन्य आहे मोती हे रत्न शिंपल्यात कोणताही कण शिरला की त्याच्या सभोवताली आली कँकर नावाच्या पदार्थाचे थर टाकले जातात आणि त्यातूनच मोती तयार होती अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रथम संकलित मूल्यमापन किंवा प्रथम सत्र परीक्षामध्ये या विषयाचा पेपर कशा पद्धतीने विचारला जातो हे सविस्तर बघितलं आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद